नमस्कार किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्री राजनराजे अध्यक्ष धर्मराजे पक्ष प्रस्तुत शिवकाळ या सदरातील शिवकालीन वतन व्यवस्था या दुसऱ्या मालिकेतील आजचा आपला अठ्ठावीसावा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जागीरदार म्हणजे काय आपण नेहमी बोलताना ऐकतो की एखादा माणूस एखाद्या माणसाला म्हणतो की काय खूप मोठा जागीरदार लागून गेल्यास काय तू म्हणजे जागीरदार लागून जाणं म्हणजे खूप काहीतरी त्या माणसाने आगळं वेगळं करणं किंवा खूप काहीतरी त्या माणसाने उपध्याप करणं अशा अर्थाने आपण तो शब्द वापरत असतो जागीरदार म्हणजे काय तर जागीरदार हा शब्द नेहमी आपल्या ओठावर असतो इतिहास वाचतो तेव्हा पदोपदी आपल्याला जागीरदार 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 असं लिहिलेलं आढळून येतं पण नक्की जागीरदार म्हणायचं कोणाला जागीरदाराच्या व्याख्या काय आहेत जागीरदाराची कर्तव्य काय आहेत जागीरदाराचे हक्क काय आहेत जागीरी देण्याचे दुष्परिणाम काय आहेत या सगळ्या गोष्टी आपण थोड्याशा सारांश रूपाने या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू उंबळे सरकार आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल तर जहागीर आणि जहागीरदार याच्या प्रामुख्याने तीन व्याख्या आढळतात तसं जेवढा माणूस तेवढ्या व्याख्या पुष्कळ व्याख्या आढळतात पण ज्या म्हणू शकतो आपण की सगळ्या व्याख्यांचं सा सार काढलं तर तीन व्याख्या आपल्याला आढळतात त्या आपण पाहूयात पहिली जी व्याख्या आहे ती म्हणजे जहागीर म्हणजे एका ठराविक जमिनीचा भाग एखादी ठराविक जमीन एखाद्या राजाने एखाद्या व्यक्तीला किंवा सरदाराला इनाम म्हणून दिली असेल तर त्याला जहागीर असं म्हणतात आपल्या कर्तबगार सरदारांना राजाकडून राज्याच्या सेवेबद्दल मोबदला म्हणून जमिनीचा भाग किंवा प्रदेश दिला जात असेल सरदाराला दिलेला हा प्रदेश म्हणजे जहागिरी आणि ही जहागिरी जो धारण करतो तो म्हणजे जहागीरदार राजकीय प्रशासनाच्या गरजेतून ही पद्धती निर्माण झाली होती अशी पहिली व्याख्या जहागिरीची केली असे तर याचा अर्थ काय होतो की ज्या वेळेला एखाद्या सरदाराच्या सेवेची राजाला गरज लागत असे त्यावेळेला त्या सेवेचा मोबदला म्हणून किंवा त्या सेवेचा पुरस्कार म्हणून त्या, त्या सरदाराच्या कर्तबगारीचं प्रोत्साहन म्हणून त्याला जो जमिनीचा तुकडा राज्यातून काढून एक वेगळा दिला असे की तो त्या जमिनीच्या तुकड्याचा मालक आहे त्याला जागीर म्हणत असत आणि अशा प्रकारच्या जहागीर धारण जमीन धारण करणाऱ्या व्यक्तीला जहागीरदार म्हणत असत अशा जहागिरी आपल्याला मुघल कालखंडामध्ये उत्तर मुघल कालखंडामध्ये म्हणजे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर आणि शिवकालीन कालखंडामध्ये इस्लामी राजवटींनी मराठ्यांना दिलेल्या आढळून येतात बऱ्याच मराठा सरदारांकडे आपण बघतो की त्यांनी निजामशाहीमधून कर्तबगारी बाजवली आदिलशाहीमधून कर्तबगारी गाजवली म्हणून त्या सरदारांना निजामशाहीने किंवा आदिलशाहीने आपल्याला जहागीर दिलेली आढळून येते उदाहरणार्थ जावळीचा मुलुखा जावळीच्या मोऱ्यांची जहागीर होतं असं बरेच उदाहरणं आपल्याला सांगता येतील म्हणजे एखाद्या सुलतानाला लष्करी मदत केल्याबद्दल सरदाराला त्याच्या लष्करी सेवेबद्दल त्याची फौज बाळगण्यासाठी फौज सरंजाम म्हणून आपण मागच्या भागामध्ये पाहिलं जी जहागीर दिली जात असे तिला सरंजाम म्हणत असत ते सरंजाम पद्धतीच्या जहागीरी या पहिल्या व्याख्येमध्ये येतात याच्यामध्ये जहागीरदार या जमिनीचा मालक असेल त्या प्रदेशातील महसूल गोळा करण्याचा हक्क जागीरदारांना मिळत असे त्याच्या बदल्यामध्ये हे जे जागीरदार असत ते राजाची मुलकी आणि लष्करी सेवा करत असत म्हणजे तिथलं जे मुलकी प्रशासन सांभाळायचं आहे ते हे जागीरदार सांभाळत असत त्या जमिनीवरचं किंवा भूभागावरचं आणि राजाला जेव्हा गरज लागत असे तेव्हा स्वतःचा फौजफाटा घेऊन राजाच्या मदतीसाठी जात असत एखाद्या मोहिमेमध्ये दुसरी जी व्याख्या केली जाते जहागीर आणि जागीरदार याची ती जागीरदार या शब्दाची फोड केली जाते जहागीरदार म्हणजे जागीर अधिक दार असा एक वेगळा अर्थ काढला जातो ज्याच्यामध्ये जागीर म्हणजे एक विशिष्ट क्षेत्र आणि दार म्हणजे अधिकारी म्हणजे एका विशिष्ट क्षेत्राचा अधिकारी तो म्हणजे जहागीरदार मग जहागीर या प्रकारच्या ज्या जहागीरी असत त्याच्यामध्ये जहागीर महसूल गोळा करण्याच्या उद्देशाने किंवा बक्षीस म्हणून राजाने एखाद्या व्यक्तीला दिलेली मालमत्ता असं समजण्यात येत असे अशा जमिनीच्या मालकाला जागीरदाराचा दर्जा मिळत असे आणि इथे जहागीरदार हे प्रत्यक्षात पद नसून परिस्थितीने जन्माला आलेला दर्जा होता असं काही विचारवंत मानतात पहिली व्याख्या आपण जी बघितली ती लष्करी सरदारांच्या बाबतीत होती की लष्करी सरदारांना लष्करी मदत करण्याबद्दल आणि मुलकी प्रशासनाबद्दल जी जहागीर दिली जात असे त्याच्यासाठी पहिली व्याख्या होती दुसऱ्या व्याख्यामध्ये जे आहे महसूल गोळा करण्याच्या उद्देशाने दिलेलं बक्षीस म्हणजे हा जहागिरी कुणाला मिळत असत राज्याचा एखादा मंत्री आहे त्यानंतर एखादा अधिकारी आहे जो लष्करी सेवा करत नाही आहे पण दुसरी मुलगी प्रशासनातली एखादी सेवा करतो एखादा मंत्री आहे तो खूप चांगली कामगिरी करतो तर त्याला इनाम म्हणून काही मालमत्ता किंवा जमीन दिली तर या प्रकारच्या जहागिरी याच्यामध्ये येतात की बक्षीस म्हणून महसूल गोळा करण्याच्या उद्देशाने किंवा इतर अजून काही कारणाने एखाद्या व्यक्तीला लष्करी कारणाने नाही लष्करी कारण वगळतं इतर एका कारणाने जर राजाने कोणाला मालमत्ता किंवा जमीन दिलेली असेल तर त्याला जहागीरदार म्हणतात आणि ह्या दुसऱ्या प्र क्रमांकाच्या व्याख्यामध्ये हे लोक मोडतात आता तिसरी जी जागीरदाराची व्याख्या आहे त्याच्यामध्ये काही वेगळे लोक येतात याच्यामध्ये राजेशाहीच्या वेळी राजांनी आपल्या शासनातील प्रतिष्ठित व्यक्तींना उत्कृष्ट कार्यासाठी बक्षीस म्हणून जमीन दिली होती त्याला देखील जहागीर म्हणतात आणि त्या लोकांना देखील जागीरदार म्हणतात म्हणजे जा आता हे जे लोक आहेत हे महसूल खात्यातले लोक नाहीत मुलकी खात्यातले लोक नाहीत मंत्री नाहीत हे लष्करी सरदार नाहीत किंवा सेनापती नाहीत हे वेगळेच लोक आहेत हे राजाच्या दरबारामध्ये आहेत राजाच्या शासनामध्ये आहेत त्यांना आपण आमिरूमराव म्हणतो किंवा प्रतिष्ठित लोक म्हणतो काही ना काही त्याने काय केलेलं आहे राज्याची सेवा केली व किंवा त्याच्या सेवेमुळे राज्याला प्रतिष्ठा प्राप्त झाली तर अशा प्रतिष्ठित लोकांना त्यांची इब्रतीने राहता यावं किंवा त्यांची प्रतिष्ठा जपता यावी किंवा त्यांच्या प्रतिष्ठेला साजसं त्याचं राहणीमान असावं म्हणून राजाने खुश होऊन जर काही जमीन किंवा मालमत्ता दिली असेल तर त्याला पण जहागीर म्हणत असत आणि अशा प्रकारच्या जहागिरी या तिसऱ्या क्रमांकाच्या व्याख्यामध्ये मोडत असत आता या जागीरदार पद्धतीचा उगम केव्हा झाला मागच्या भागामध्ये मा आपण पाहिलं मनसबदार म्हणजे काय त्याच्यामध्ये की मनसबदार पद्धत आणि इक्तादारी पद्धत याच्यातला आपण फरक बघितला तर भारतामध्ये जागीरदारीचा उदय हा भारतातील मुस्लिम राजवटीत तेराव्या शतकाच्या सुरुवातीला झाला असं मानलं जातं आता काही मित्र म्हणतील की मुस्लिम राजवटीच्या आधी जागिरी दिल्या जात नव्हत्या का सातवान राजांच्या काळात मौर्यकर राजवटीमध्ये का तर त्यावेळेला अधिकार दिला मौर्य राजवटीच्या काळामध्ये फारशा नव्हत्या सातवण राजवट जी होती किंवा राष्ट्रकूट कदंब राजवटी जे ज्या राजवटी भारतामध्ये होऊन गेल्या ते एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नव्हत्या की त्यांना साम्राज्य म्हणता येईल पहिलं साम्राज्य जे आपल्या भारतामध्ये मोठं निर्माण झालं मौर्य साम्राज्यानंतर मौर्य साम्राज्य जे होते मौर्य साम्राज्यामध्ये जागीर देण्याची प्रथा नव्हती असं दिसून येतं बाकीचे त्याच्यानंतर निर्माण झालेली राज्य होती ती साम्राज्य नव्हती ती छोट्या छोट्या प्रदेशापुरती विखुरलेली राज्य होती त्यानंतर पहिलं जे मोठं साम्राज्य मौर्य साम्राज्यानंतर निर्माण झालं ज्याने संपूर्ण उत्तर भारत व्यापला ती म्हणजे दिल्लीची जा सुलतानशाही होती आणि या दिल्लीच्या जा सुलतानशाहीची सतत वाढ होत असे कारण दिल्लीचे सुलतान सतत आक्रमण करत असत दक्षिणेवर त्यानंतर पूर्वेकडे पश्चिमेकडे त्यांचा सतत आक्रमणाचा प्रयत्न चाललेला असे त्याच्यामुळे नवीन नवीन भूप्रदेश जे त्यांच्या ताब्यामध्ये येत असत त्या भूप्रदेशातून राजस्व गोळा करण्यासाठी ते त्यांच्या लष्करी अधिकाऱ्यांना मक्ता देत असत किंवा त्याला आपण इक्ता म्हणतो की तो भूभाग त्या लष्करी अधिकाऱ्याकडे सोपवत असत की तू तिथलं राजस्व गोळा करून केंद्रीय सत्तेकडे पाठवायचं याच्यामधून तेराव्या शतकामध्ये सुरुवातीला जागीरदार व्यवस्था भारतामध्ये विकसित झाली जिला आज आपण जागीरदार व्यवस्था म्हणून ओळखतो गोंधळ होऊ नये म्हणून थोडंसं विस्तार करून सांगितलं ही जी पद्धत होती ही पद्धत एक प्रकारची रैतवारी पद्धत होती ज्याच्यामध्ये जमिनीचं भाडं घेण्याची प्रशासनाची जबाबदारी राजाच्या एका अधिकाऱ्याला देण्यात आली होती याला की जी परवानगी दिली होती किंवा ही जबाबदारी जी दिली होती एखाद्या लष्करी अधिकाऱ्याला किंवा राज्याच्या अधिकाऱ्याला की तो जमिनीचं भाडं वसूल करून काही महसूल स्वतःकडे ठेवून खर्चासाठी उरलेल्या राज्याच्या दरबारामध्ये भरत असे याला जागीरदाराला जागीर देणे असं म्हणत असत पण त्यावेळेला त्याला जागीरदार असा शब्द नव्हता त्याला इक्तादार असा शब्द होता या जागीरदारांना इक्तादार म्हणत असत आणि ही जी इक्तादारी होती किंवा जागीरदारी होती सशर्ता असू शकत होती किंवा बिनशर्त असू शकत होते म्हणजे एखाद्या व्यक्तीला एक एखादा राजा बिनशर्त जमीन देत असे काही आर्ट नाही प हे नाही काही नाही महसूल भर भरू नकोस तू त्या जमिनीचा मालक आहेस जागीरदार पण त्याचं फक्त त्याच्याकडून एवढीच अपेक्षा असते की त्याने राजनिष्ठ राहावं हो, त्याने राज्याच्या विरोधात कारवाई करू नयेत महसूल नाही दिला तरी चालेल किंवा एखाद्या व्यक्तीला जागीर दिली तर ती त्याला सशर्त देण्यात येत असे की ही जागीर तुला एवढ्या कालावधीसाठी आहे एवढा टक्के महसूल द्यावा लागेल या लष्करी सेवेसाठी यावं लागेल अशा पद्धतीच्या अटी असत म्हणजे दोन्ही प्रकारच्या या जहागीर प्रकार असतात आणि त्यांची सुरुवात तेराव्या शतकापासून झालेली आपल्याला आढळून येते आता हा जो जागीरदार असे ज्याला हा अधिकार मिळालेला असे त्याच्या अख्यातारीमध्ये कधीकधी एक गाव येत असेल किंवा एका गावाची जागीर दिली एका शहराची जागीर दिली अनेक गावांची जागीर दिली किंवा एखादं मोठं क्षेत्रच जागीर म्हणून देऊन टाकलं एखाद्या जागीरदाराला अशा प्रकारे जी जमीन सम्राटाकडून दिली जात असे ती आयुष्यभरासाठी दिली जात असे म्हणजे जहागीर म्हणजे असं नाही की मोठाच परगणा मिळाला किंवा पुणे प्रांत शहाजीराजांना जहागीर मिळाला असं आपण म्हणतो अक्काच्या अक्का पुणे प्रांत पण एखाद्या व्यक्तीला पुणे गाव पण जहागीर म्हणून मिळू शकतं फक्त म्हणजे इथे जहागीर हा शब्द आहे तो मोठ्या प्रांतासाठी किंवा छोट्या प्रांतासाठी असा नाही कुठलीही गोष्ट जर तुम्हाला बादशाने दिलेली असेल एखादी जमिनीचा भले तुमच्याकडे एक एकरचा तुकडा जरी बादशाने तुम्हाला दिलेला असेल तरी तुम्ही त्याच्यापुरते स्वतःला जागीरदार म्हणून घेऊ शकतं आता इनामदार आणि जागीरदार याच्यामध्ये गोंधळ होण्याचा स संबंध ते तर त्याच्याबद्दल आपण एक व्हिडिओ पुढे बनवला बनवणार आहे की इनामदार आणि जहागीरदार याच्यामध्ये फरक काय कारण बादशाह जी जमीन एखाद्याला देतो त्याला इनाम म्हणतात त्याला इनामदार म्हणतात बादशाह एखादी जमीन एखाद्याला देतो त्याला जागीर म्हणतात त्याला जागीरदार म्हणतात म्हणजे दोघांमध्ये फरक आहे ते आपण पुढे बघणार आहोत त्यामुळे आता मी त्याच्याबद्दल इथे काही जास्त चर्चा करत नाही आहे पण इथे आपण समजूया की एखादं छोटं गावापासून ते एखादा मोठा परगण्यापर्यंत किंवा अख्खाच्या अक्का प्रदेश देखील एखाद्या व्यक्तीला बादशाह जागीरदार म्हणून आयुष्यभरासाठी देत असे त्याच्या बदल्यामध्ये या जागीरदाराला सम्राटाच्या हितासाठी भरपूर कामं करावी लागत असत ती म्हणजे त्याने त्या ते जहागिरीमध्ये राज्यकारभार करावा न्यायव्यवस्था सांभाळावी प्रशासन व्यवस्था सांभाळावी मुलकी व्यवस्था सांभाळावी जहागिरीमधून सैन्य गोळा करावा जे बादशाच्या मदतीला येईल वेळेला जेव्हा मादशाला गरज लागेल त्यावेळी जनतेकडून कर वसूल करावा त्यानंतर सुव्यवस्था राखावी त्या प्रशासनामध्ये किंवा व्य त्या जहागिरीमध्ये अशा प्रकारच्या भरपूर कामं आणि जबाबदाऱ्या जहागीरदारांना पार पाडाव्या लागत असत आणि त्या सम्राटासाठी त्यांनी पार नाही पाडल्या तरी त्यांना त्यांची ते स्वतःची जहागीर टिकवायची असेल जहागिरीमध्ये लोकांनी बंड करू नये असं त्यांना वाटत असेल तर या गोष्टी त्यांना कराव्याच लागत असत जहागीर मिळणं सोपं होतं पण ती जहागीर सांभाळणं आणि त्या जहागिरीची सुव्यवस्था राखणं हे कर्मकठीण काम होतं फार कमी लोकांना जमलं महाराष्ट्रामध्ये आपण फक्त शहाजीराजे आणि शिवाजी महाराजांचंच नाव घेऊ शकतो की त्यांच्या जहागिरी त्यांनी एवढ्या चांगल्या रीतीने सांभाळल्या की पुढं जाऊन त्यातून राज्य निर्माण झाले हेच चांगल्या जहागीरदाराचं लक्षण आहे दुसरी गोष्ट आता अशी आहे की ही जहागिरी घेतली एखाद्या माणसाने किंवा जहागिरी दिली बादशाने तरी त्या जहागिरीची काहीतरी व्यवस्था लावावी लागत असे ज्या ज्याच्यामुळे काय होत असे की या जहागिरीचा कारभार सुव्यवस्थितपर्यंत चालत असे त्याच्यामुळे काय करत असतात की जागीर देत असताना शक्यतो एकाच ठिकाणी दिली जात असे म्हणजे असं केलं जात नसे की शहाजीराजांना पुण्या प्रांतामध्ये एक जागीर दिली आणि शहाजीराजांना बेंगलोर प्रांतामध्ये एक जागीर दिली आता सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा शहाजीराजांकडे ते दोन दोन जागिरी होत्या पण त्या दोन्ही त्यांना एका वेळेला सांभाळणं शक्य नव्हतं म्हणून त्यांनी एक जागीर शिवाजीराजांवर सोपवून दिली बाकीचे जे छोटे मोठे जागीदार होते त्यांच्याकडे एकच मुलूक होता एकाच ठिकाणी होता जावळेचे मोरे असतील त्यांच्याकडे एकच मुलूक आहे एकाच ठिकाणी किंवा बाकी आपण डफळे असतील किंवा मुदोळचे घोरपडे असतील तर त्यांच्याकडे जो एकच छोटा मुलक होता आणि तो एकच जागी होता वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जागीर मिळत नसे शहाजीराजे मी नेहमी म्हणतो तसे सगळ्या नियमांना अपवाद असणारी एकच व्यक्ती आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेली की जे सर्वसामान्यांना लागू होतात ते प्रत्येक नियमाला शहाजीराजे कुठं ना कुठंतरी अपवाद ठरले तर मग हे शहाजीराजांचं एक मोठेपण आहे इथे पण ते दिसून येतं बाकीच्यांना एकच मुलग जहागीर म्हणून मिळालेला असायचा थोडा थोडा कुठे कुठे किंवा तुकडे मिळाले तरी थोडे तुकडे असायचे शहाजीराजांकडं मोठमोठ्या जहागिरी होत्या आणि ते मोठमोठ्या ठिकाणी होत्या तर आता विषयांतर झालं थोडंसं तर एकाच ठिकाणी जागीर मिळत असे आणि ती देताना संपूर्ण खेडं बादशाह देत असे त्याला किंवा संपूर्ण खेड्याचा काही भाग देत असे किंवा संपूर्ण गाव गावाचा परगण्याचा काही भाग देत असे त्याच्यानंतर जमीन मालकीची देत असे असं नाही काही ठिकाणी विशिष्ट कर देण्याचा अधिकार घेतला तरी पण त्याला जागीर मानत असत काही ठिकाणी पट्टी गोळा करण्याचा अधिकार दिला तरी पण त्याला जागीर मानत असत त्यानंतर आपल्या वाटणीचा महसूल आणि पट्ट्या हे जे काय असे त्या जहागिरीतून गोळा करण्याची जबाबदारी त्या जागीरदाराची असे त्याची व्यवस्था त्या जागीरदारालाच करावी लागत असे मग हा जागीरदार काय करत असे की आपल्या विभागामध्ये कमाविसदार मोकासेदार दरकदार महालदार असे वेगळे अधिकारी नेमत असे आणि त्यांच्याकडून त्या उत्पन्न उत्पन्नाने पट्ट्या गोळा करून घेत असे आणि ते जनतेला पुढं देण्यासाठी बादशाला पुढे तो कर देऊन स्वतःचा खर्च भागून ती जागीर सांभाळत असे अशा पद्धतीची व्यवस्था ही जागीरदाराला करावी लागत असे याच्यामध्ये जागीरदाराच्या जा गुणग्राहकतेचा मोठा वाटा असेल एखादा जहागीरदार जर चांगला असेल त्याला माणसांची पारख चांगली असेल त्याला माणसं कशी हाताळवी द्यायचं कसं वासेल तर तो चांगली माणसं चांगल्या पदावर बसवत असे त्या माणसांचं पण भलं होत असते त्या जागीरदारांबरोबर त्या प्रजेचं पण भलं होत असे चांगली कर्तबगार माणसं तिथे आल्यानंतर आणि जागीरदाराचं पण भलं होत असेल म्हणजे शहाजीराजे परत शहाजीराजांचं उदाहरण इथे देता येऊ शकतं आपल्याला की राजांनी मावळच्या मुलखातून किंवा महाराष्ट्रातून कर्तबगार माणसं गोळा केली आणि त्या कर्तबगार माणसांना त्यांनी कर्तबगारी दाखवण्यासाठी योग्य पदं पण दिली त्याच्यामुळं शहाजीराजांचं राज्य बेंगलोरचं राज्य असेल ते पण पुढे जाऊन स्वतंत्र राज्य झालं त्यानंतर पुण्याची जहागिरी असेल ती सुरुवातीची माणसं जी होती कर्तबगार ती सगळी शहाजीराजांनीच निवडलेली माणसं होती शिवाजी महाराजांकडे होती ती त्यामुळे त्या जहागिरीचं पण पुढे जाऊन राज्यामध्ये रूपांतर झालं आता हे राज्यामध्ये रूपांतर झालं मी म्हणतो तर राजांच्या जहागिरीचं राज्यामध्ये रूपांतर झालं पण ठीक आहे एक चांगली जहागीर होती त्या चांगल्या चांगल्या माणसाच्या जहागिरीचं चांगल्या राज्यामध्ये रूपांतर झालं परंतु सगळे जहागीर काही का राजांसारखे कर्तबगार नसत काही मतलबी असत काही स्वार्थी असत काही मत्सरी असत काहींमध्ये कर्तबगारी नसे अहंकार फार असे असे भरपूर लोक असत नव्याण्णव टक्के लोक तर असेच असत हे लोक काय करत असत की काळाच्या ओघामध्ये जी जमीन त्यांना बादशाने दिलेली आहे तिच्यावर स्वतःचा हक्क सांगत असत आणि असा हक्क सांगणारांचा एक वेगळा वर्गच निर्माण होत असे आणि असे जे लहान मोठे जागीरदार असत हे काही काळानंतर बादशाचा हक्क का जुमानत नसत किंवा बादशाची सत्ता जुमानत नसत केंद्रीय बादशाची सत्ता जर कमकुवत झाली किंवा सम्राटाची सत्ता जर कमकुवत झाली तर सत्तेच्या सीमा भागामध्ये जे भूभाग आहे तिथले जागीरदार स्वतःला स्वतंत्र राजा म्हणून घोषित करत असत कारण त्या जमिनीवर प्रत्यक्षात त्यांचंच वर्चस्व असे राजाचं किंवा बादशाचं वर्चस्व नसे बादशाच्या फौजेला केंद्रीय सत्तेतून किंवा राजधानीतून सीमा भागावर येऊन यांचा बंदोबस्त करून परत जायला भरपूर वेळ लागत असे ते यांना माहीत असे की आता ते येणार नाहीत बादशाह कम्पोज झालेला आहे त्यामुळे हे स्वतःला राजा घोषित करत असत स्वतःचं सैन्य उभं करत असत जहागीरच्या रक्षणासाठी आणि जरी थोडंफार नावालक फा आपला स्वतःचा स्वार्थ राखण्यासाठी नावाला नाम मात्र कुठल्या तरी राजसत्तेला आम्ही तुमची सेवा करतो असं म्हणत असत आणि स्वतःच राजे म्हणून उभे राहत असत तर अशा पद्धतीने या जहागिरीमधून कित्येक जहागीर करते किंवा जहागीरदार आपल्याला स्वतंत्र राज्यकर्तेच झालेले दिसतात म्हणजे जा जावळीच्या मोऱ्यांचं परत उदाहरण देऊ शकतो आपण कुठल्याही जावळीच्या मोरेंनी कधी आदिलशाच्या दरबारात जाऊन मुजरा केल्याचं आपल्याला माहीत नाही नामं मात्र फक्त म्हणत असत आम्ही आदिलशाहचे सेवक आहोत आणि आठ पिढ्या त्यांनी जावळीमध्ये राज्य उपभोगलं जावळीचे एक प्रकारे राजेच होते ते राजा किताब लावत होते जावळीचे मोरे सगळ्यांना माहीत आहेत म्हणून त्यांचं नाव सारखं सारखं घेतो मी बाकीचे लोकांची नावं थोडी माहीत नाहीत म्हणून बोलत नाही उदाहरणासाठी अशा पद्धतीनं हे जे जागीरदार होते ही आणि ही जी जागीरदार पद्धती होती ती संपूर्ण उत्तर भारतामध्ये प्रस्थापित झाली होती मध्ययुगीन कालखंडामध्ये जर तुम्ही बघितलं तर जागीरदार पद्धत ही मध्ययुगीन भारताच्या समाजरचनेचं एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य होती संपूर्ण उत्तर भारत हा या जहागीरांनी व्यापलेला होता राजे रा नावालाच राजे असत त्यांच्या राजधानीच्या ठिकाणी त्यांना या जागीरदारांवर अवलंबून राहावं लागत असं सैन्यासाठी महसुलासाठी स्वतःच्या संरक्षणासाठी पण आणि हे जागीर राजांनी जागीरदारांना शिक्षा करायच्या ऐवजी परिस्थिती अशी असेल की ज जर राजांना ब्लॅकमेल करत असत जागीरदार जो एखादा जर जास्त कर्तव्यवर असेल किंवा एखाद्या जर जास्त ता तालेवर असेल त्याचा सरंजाम मोठा असेल सैन्य मोठा असेल तर तो राजाला स्वतःच्या इशाऱ्यावर नाचवत देखील असेल राजाला काही निर्णय या जागीरदारांच्या मताला मान देऊन घ्यावे लागत असत किंवा स्वतःचे निर्णय बदलावे लागत असत तो जागीरदार विरोध करतो म्हणून कारण तो जागीरदार दुसऱ्याकडे जाऊ नये याची राजाला काळजी असते तर अशा प्रकारे राजसत्ता कोणाशी जरी असली तरी मध्ययुगीन कालखंडामध्ये भारतावर राज्य हे या जागीरदारांचंच होतं असं म्हणायला काही हरकत नाही पुढचा मुद्दा जो आहे की आता मग या जागीरदारीचं स्वरूप काय होतं की एवढा सगळा उत्तर भारत त्यांनी व्यापला होता आता नेमकं काय का स्वरूपामध्ये ही जागीरदारी होती त्यांच्याकडे कुठले अधिकार होते तर पहिला जो अधिकार होता जागीरदारांकडे ज्याच्यामुळे हे जागीरदार अनिर्बंध झाले होते तो म्हणजे त्यांच्याकडे जागीरीचा वंश अधिकार होता उदाहरणार्थ एखाद्या सुरुवातीच्या माणसाने कर काही कर्तबगारी गाजवली तर वंश परंपरागत रीतीने त्याला तो मोठा मुलूक इनाम मिळत असे किंवा जागीर मिळत असे आणि त्याच्या पुढच्या पिढ्या जरी नालायक निघाल्या वारस नालायक निघाले तरी पण त्यांच्याकडे ती जागीरदारी चालू राहत असे आणि पिढ्यानुपिढ्या एकाच घराण्याचं एकाच भूप्रदेशावर वर्चस्व निर्माण झाल्यामुळं ती जी जहागीर असे ती जहागिरीचा तो जहागीरदार स्वतःमध्येच राजा होत असे प्रजेची निष्ठा केंद्रीय सत्तेकडे राहण्याच्याऐवजी या राज व जागीरदाराकडे जास्त राहत असे कारण त्यांचा संबंध जागीरदाराशी येत असे राजाशी येत नसे तर अशा पद्धतीने वंश परंपरागत रीतीने संपूर्ण गावावर मालकी किंवा सारा गोळा करण्याचा सा अधिकार कुळांना जमिनी कसण्यासाठी देणारा अधिकार हा जागीरदारांकडे वंश परंपरागत रीतीने आल्यामुळे हे जागीरदार त्या त्या जमिनीचे सर्व सत्ताधीश आपण झाले असं म्हणू शकतो दुसरा जो अधिकार एखाद्या जागीरदाराला मिळत असे तो म्हणजे प्रशासकीय अधिकार जहागिरीच्या ताब्यामध्ये असणाऱ्या प्रदेशातून जमीन महसूल गोळा करण्याचा आणि शांतता राखण्याचं काम व गावाचा प्रशासकीय कारभार हा त्या जागीरदाराकडे असतो हा कारभार जागीरदाराकडे गेल्यामुळं काय झालं की जागीरदाराचं जागीरदार आपण देशक सत्ता म्हणू त्याच्या अंतर्गत येणाऱ्या सगळ्या गावांवर या जागीरदाराचं वर्चस्व प्रस्थापित झालं प्रशासकीय कामकाजासाठी जागीरदाराने स्वतःची वेगळी प्रशासकीय यंत्रणा निर्माण केली आणि जसं सभासद म्हणतो तसं की हे जे वतनदार होते या वतनदारांनी एवढा मोठा सुरुंग लावला होता की केंद्रीय सत्तेला किंवा एक राष्ट्र म्हणून हे निर्माण होण्यासाठी भारत एक राष्ट्र म्हणून निर्माण होण्यासाठी किंवा जनतेमध्ये राष्ट्रीय भावना निर्माण होण्यासाठी जी एकात्मता असावी लागते तिला जागीरदारांनी सुरुंग लावला होतं प्रत्येक जहागीरदार स्वतःच्या जहागिरीला राष्ट्र मानत असे आणि तिथल्या जनतेला तिने राष्ट्र मानावं म्हणून भाग पाडत असे आणि जनतेला पण ते भाग पाडत अस था, पडत असेल कारण सगळे प्रशासकीय अधिकार होते ते या जागीरदारांकडे होते आणि ह्या जागीरदारांनी आपला भारत देश छोटा 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 करून वाटून घेतला होता त्यामुळे मध्ययुगीन कालखंडामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना उद्यालाच येत नव्हती त्याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म घ्यावा लागला तर हे एक प्रशासकीय अधिकार होता जागीरदारांकडे त्याचे दुष्परिणाम जो म्हणतो आपण तो दुष्परिणाम होता त्याच्यानंतर जागीरदारांवर नियंत्रण असं की नियंत्रण कोणाचं असे काय राजाने जागीर दिली तर ती जागीर जप्त करण्याचा राजाला अधिकार रा असेल म्हणजे राजाने मला जागीर दिली आणि मी राजद्रोह केला रा तर राजा माझी जागीर जप्त करू शकत असेल पण ते तेवढं सोपं काम होतं का नव्हतं म्हणजे एखाद्या इनामदाराचं इनाम जप्त करणं सोपं काम होतं कारण इनामदाराकडे सैन्यच नसायचं एखाद्या जमीनदाराची जमीन जप्त करणं सोपं काम होतं कारण तो फार फार तर काय करेल की हाताखालची चार पाच शेतकरी नाही तर लोक गोळा करेल शे दोनशे हजार बाराशे ती जमिनीच्या रक्षणासाठी लढेल पण तो काही बादशाहला धोका नव्हता किंवा बादशाच्या राज्याला जमीनदारांकडून किंवा कि इनामदारांकडून धोका निर्माण होऊ शकत नसेल पण हे जे जहागीरदार असत हे जहागीरदार हजारोंच्या फौजा बाळगून असत त्या सशस्त्र असत त्या लढाऊ फौजा असत त्यांना रोखीनं पगार देत असत त्या जागीर जहागिरीमधून जनतेचं शोषण करून त्याच्यामुळे बऱ्याचदा त्यांच्या फौजा अद्ययावत देखील असत त्यांच्याशी लढता येण्यावर सोपी गोष्ट नव्हती आणि तरी देखील एखाद्या बादशाने ठरवलं की या जागीरदाराला आता धडा शिकवतो तर तो त्या बादशाच्या शत्रूला जाऊन मिळत असे म्हणजे एकतर काय झालं की तो जागीरदार शत्रूला जाऊन मिळाल्यामुळं बादशाची स्वतःची फौज कमी होत असे म्हणजे एखाद्या जागीरदाराची समजा दहा हजार फौज आहे ते बादशाचा हिस्सा आहे तो जागीरदार शत्रूला जाऊन मिळाला तर या बादशाची दहा हजार फौज कमी झाली त्या बादशाची दहा हजार फौज वाढली ज्याला तो जाऊन मिळाला त्याला त्याच्यामुळे या जागीरदारांना नियंत्रित करणं हे प्रत्येक बादशाचं पुढे किंवा राजसत्तेपुढे मध्ययुगीन कालखंडामध्ये मोठं आव्हान होतं की यांचं करावं काय आपण ते मनसबदारी व्यवस्थेमध्ये बघितलं की अकबरासमोर पण एका ठराविक काळानंतर हे आव्हान उभं राहिलं की या जागीरदारांचं करायचं काय एकतर त्या जागीरदारांच्या तालावर नाचलं पाहिजे किंवा काहीतरी वेगळी व्यवस्था उभी केली पाहिजे ज्याच्यामुळे हे जागीरदार आपल्या काबूत राहतील किंवा जागीरदारीच नष्ट होईल या उद्देशातून मनसबदारी पद्धतीचा अकबराच्या काळामध्ये आपल्याला उदय झालेला दिसतो त्याचं कारण असं होतं की मुघल कालखंडामध्ये हे जे जागीरदार होते ते मोठ्या प्रमाणात स्वतंत्रपणे वागत असत त्यांच्याकडं असणाऱ्या सैन्याचा जो उपयोग असे तो उपयोग राज्य विस्तारासाठी करता येत असे राजाला जागीरदारांकडून बादशाह असते तो ठराविक खंडणी देखील वसूल करत असे एवढं जरी असलं तरी हा जागीरदार स्वतःच्या प्रदेशामध्ये स्वतंत्र असला तरी त्याच्यावर राजाचं नाममात्र नियंत्रण ठेवण्यामध्ये राजा यशस्वी होत असे की नाममात्र नियंत्रण की एखादा निर्णय त्याला बदलायला लावत असे एखादा निर्णय त्याला आपण म्हणतो की भाग भाग पाडत असे जागीरदाराला तो की हा निर्णय चालणार नाही एखाद्या गुन्ह्याची शिक्षा माफ करायला लावत असे किंवा छोट्या मोठ्या गोष्टी कर वसूल अशा याच्या त्याच्या चालत असत पण मोठ्या प्रमाणावर आपल्याला कुठल्याही राजाने कुठल्याही जागीरदाराच्या विरोधात कारवाई केलेली दिसत नाही कारण हे जागीरदार काय करत असत की जनतेची पिळवणूक शोषण करून या सुलतानाला शेतसारा भरत असत सुलतानाला शेतसारा आला राजाला शेतसारा आला वरती की त्याला जनतेची पिळवणूक होते का नाही याच्याशी काही देणं घेणं नसेल जो शेतसारा येत असे बसूल येत असे त्यातून सुलतानाचं चैनी विलासी जीवन चालत असे आनंदामध्ये जागीरदार पण हजार रुपये गोळा केले तर दोनशे रुपये सुलताना पटून आठशे रुपयामध्ये गडे कोट वाडे बांधून सैन्य बाळगून राज्य सरकार राहत असे दोघांचाही फायदा होतो त्यामुळे जोपर्यंत दोघांचं दो चाललं आहे व्यवस्थित तोपर्यंत कोणी एकमेकांच्या वाटेला जात नसे जागीरदार स्वतंत्रच असत राजाचं नाम मात्र नियंत्रण ते स्वतःवर मान्य करत असत किंवा राजाचे नाम मात्र सेवक स्वतःला म्हणून घेत असत आणि हे फक्त एकमेकांच्या स्वार्थासाठी आपण म्हणतो की दोन लबाड बोक्यांनी केलेली जनतेचं शोषण करण्यासाठी मैत्री होती असंही जागीरदार आणि सुलतानांचं मध्ययुगीन कालखंडामध्ये साठालोटं होतं किंवा प्रकरण होतं याचे दुष्परिणाम काय झाले आता हे जागीरदारांनी सुलतानांचे दुष्परिणाम हे केलं आहे साठालोटं केलं त्याचे दुष्परिणाम सुलतानाला पण भोगावे लागत असत आणि जनतेला पण भोगावे लागत असत पहिली गोष्ट काय होत असे की या जागीरदारांशी लालसा वाढत जात असे मग राजाने त्यांना काय केलं की जमीन इनाम दिली मग मोठी जमीन इनाम दिली अजून जमीन इनाम दिली तरी पण त्याचा काही लालसा भागत नसे मग तो काय करत असे सैन्य असे त्याच्याकडे मग शेजारच्या जागीरदारावर आक्रमण कर त्याची काही जमीन हडपता आली तर बघ याच्याशी वाद घाल शत्रूला जाऊन मिळ अशा पद्धतीनं कितीही गावं संस्थांना किती जमीन मिळाली तरी या जागीरदारांचा लोभ काही सुटत नसे त्यांची लालसा काही जमिनीची सत्तेची अधिकाराची कमी होत नसे त्याच्यासाठी ते, ते सतत एकमेकांबरोबर भांडत असत त्यानंतर सुलतानाच्या फौजेत जाऊन दुसऱ्याबरोबर भांडत असत भांडणं रक्तपात करणं हा त्यांचा स्वभावच होऊन गेला होता आणि त्याच्यामुळं मध्यवीन कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये तर एवढं भयानक आराजक माजलं होतं की शिवछत्रपतींसमोर पोर्तुगीजांशी किंवा औरंगजेबाशी लढणं याच्यापेक्षा मोठं जे आव्हान होतं हे ते जागीरदारांशी लढणं झालं होतं ही खरी गोष्ट आहे एवढे हे जहागीरदार अनिर्बंध झालेले होते त्यांना बादशाकडून गावं भेटत असत कधी कधी संस्थानं पण भेटत असत जहागिरीमध्ये मी भेटत असत असा शब्द वापरतो कारण इतिहासामध्ये भेटत असत म्हणलं आहे आपण आत्ताच्या काळामध्ये मिळत असत म्हण म्हणू म्हणतो त्यांना की त्यांना मिळत असत गावं किंवा मोठमोठे संस्थानं मिळत असत त्यामुळं हे जागीरदार लोक काय करत असत की स्वतःला राजाच समजत असत उदाहरणार्थ महाराष्ट्रातला जो प्रांत होता तो महाराष्ट्रातला प्रांत आपण म्हणू की चार पाचशांनी एकमेकांना चार जागीरदारांनी एकमेकामध्ये वाटून घेतला भवमानी राज्यामध्ये आणि नंतर हे चार जागीरदार किंवा पाच जागीरदार जे जा होते ते एवढे मोठे झाले त्यांची एवढी इच्छा आकांक्षा वाढली की त्यांनी बहमनी साम्राज्याचे तुकडे केले आणि स्वतःलाच राजा म्हणून घोषित केलं आणि त्यातून महाराष्ट्रामध्ये पाच दक्कनी पाचशे उद्या आला आलं तर हे चांगलं उदाहरण आहे की जागीरदार कशा प्रकारे स्वतःचा स्वार्थ साधत असत त्यांच्या मोहासाठी त्यांच्या लालसेसाठी आणि असे जागीरदार जरी त्यांनी ते राज्य फोडलं नाही स्वतःला अधिकृत राजा मान्य मानलं नाही तरी पण स्वतःला त्यांच्या जागिरीमध्ये ते राजाच समजत असतात आणि त्याच्यामध्ये कुणाचाही हस्तक्षेप चालवून घेत नसतात म्हणजे बाहेरच्या कुठल्या माणसाचा तो जागीरदार त्याच्या जागिरीमध्ये ऐकून घेत नसेल तर कोणी का असेल इंग्रजांनी पण काय केलं त्याच्यानंतर की इंग्रजांनी पण ही गोष्ट ओळखली की या लोकांशी जर आपण वैर ओढून घेतलं किंवा यांच्याशी आपण संबंधित ठेवले नाही तर आपल्यालाच महसूल मिळणार नाही हे उपध्यापी लोक आहेत म्हणून इंग्रजांचं राज्य आल्यावर इंग्रजांनी पण अशा लोकांना त्यांचं काम करून घेण्यासाठी म्हणजे इंग्रजांचा स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी राजा ही पदवी दिली अशा लोकांच्या हक्काच्या क्षेत्राला इंग्रज पण जहागरी म्हणू लागले नंतर नंतर म्हणजे काय झालं बघा की ज्या इंग्रजांनी भारत देश जिंकला ज्या इंग्रजांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता कधी त्या इंग्रजांनी पण भारतामध्ये जागीरदारांसमोर शरणागती पत्करली त्यांनी त्यांना संस्थानिक म्हणायला सुरुवात केली जागीरदार म्हणायला सुरुवात केली राजा म्हणून पदवी दिली त्यांचे थाटमाट चालू ठेवले त्यांना तोफांच्या सलामी द्यायला सुरुवात केली काही पण करत पण जनतेला लूट आणि मला शेतसारा आणून भर माझा महसूल वाढव माझ्याकडे पैसा माझा खजिना भर म्हणजे इंग्रजांना पण स्वतःचा खजिना भरायला शेवटी या जागीरदारांनी स्वतःसमोर वाकायला भाग पाडलं दुसरा जो दुष्परिणाम होता या जागीरदारांचा तो म्हणजे की कुठलंही जरी सरकार असलं तरी त्याने जरी जागीरदारी व्यवस्था चालू ठेवली म्हणजे कुठली राजसत्ता जरी असली तिने जागीरदारी व्यवस्था चालू ठेवली तर ते ज राजसत्तेचा अंत होणार कधी नाही कधीतरी ही गोष्ट ठरलेली आहे दिल्लीच्या सुलतानांनी पण सुरुवातीला जागीरदारी चालू केली मी म्हटलं तसं एकतादारी चालू केली त्या व्यवस्थेअंतर्गत त्यांनी सरदारांना रोख पगार न देता जहागिरी द्यायला किंवा एकते द्यायला सुरुवात केली त्यांना जहागिरींचे व्यवस्थापन आणि महसूल गोळा करण्याचे अधिकार द्यायला सुरुवात केली आणि त्याचा परिपाक हे झाला की सरकारची सरंजामशाही व्यवस्था जी होती जी त्यांनी जागीरदारांच्या रूपाने उभी केली त्याच्यामुळं शेवटी दिल्लीची सुलतानशाही बुडाली त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये बहमनी राज्य आणि उत्तरेमध्ये दुसरी अजून राज्य उदयाला आली म्हणजे दिल्लीची सुलतानशाही बुडवण्यामध्ये पण या जागीरदारांचा मोठा वाटा होता त्याच्याबरोबर दिल्लीची जी सुलतानशाही होती त्या दिल्लीच्या सुलतानशाहीला बुडवली म्हटलं मी तर त्याचं काही उदाहरण देऊ शकतो आपण की सुलतानांच्या ही गोष्ट लक्षात येत नव्हती असं नाही की जागीरदार आपल्याला डोळेजोर होत आहेत सुलतानांनी त्यांना लगाम लावायचा प्रयत्न केला असं नाही पण मी मगाशी म्हणलं जसं की पूर्णपणे या जागीरदारांना चाप लावणं पूर्णपणे नियंत्रित करणं ही अवघड गोष्ट होती तरी पण दिल्लीचा सुलतान जो गियासुद्दीन बलवान होता त्याच्या जेव्हा लक्षात आलं की अरे लोक डोईजोड होत आहेत तेव्हा त्यांनी जागीरदारीवर बंदी घातली सुलतान अल्लाउद्दीन खिलजीने तर काय केली जागीरदारीच रद्द करून टाकली की नाहीच पाहिजेत लोक मला माझ्या डोक्याला ताप म्हणून परंतु अल्लाउद्दीन खिलजीसारखा आपण तो अल्लाउद्दीन खिलजीचा आपल्या भारतामध्ये प्रतिमा वेगळी आहे पण तो एक कर्तबगार शासक होता असं आपण म्हणू शकतो हो की त्यानं मोठा भूभाग जिंकला त्या भूभागावर नियंत्रण प्रस्थापित करून तो राखण्यामध्ये पण त्याने यश मिळवलं अल्लाउद्दीन खिलजीने मंगोलांची पण काही आक्रमणं परतवून लावली होती तर तो कर्तबगार शासक होताच त्याच्यामुळं तो जोपर्यंत होता म्हणजे आपण ज्या शक्तिशाली शासक म्हणतो आपण तो जोपर्यंत गादीवर होता तोपर्यंत जहागिरी रद्द झाली पण अल्लाउद्दीन खिलजीनंतर दुसरे जे शासक परत आले ते तेवढे शक्तिशाली शासक नव्हते त्याच्यामुळं त्यांना परत जागीरदारी परिस्थिती व्यवस्था सुरू करावी लागली त्याच्यामध्ये फिरोजशाह तुगलक होता या फिरोजशाह तुगलकने परत जागीरदारी सुरुवात सुरू केली आणि त्याच्यानंतर जे आपण म्हणतो की सुलतान आले तर आपण म्हणतो की तुगलकी काय तुझं तुगलकी फरमान आहे किंवा काय तुझं तुगलकी प्रकार चालला आहे म्हणजे काय वेड्यासारखा प्रकार चालला आहे हे तुगलकी लो सु फिरोदशा तुगलकने परत जागीरदारी व्यवस्था सुरू केल्यानंतर या जागीरदारांनी सुलतानाला परत स्वतःच्या इशाऱ्यावर नाचवायला सुरुवात केली आणि नको नको ते डिसी निर्णय सुलतानाने या जागीरदारांच्या नादामध्ये घ्यावे लागले आणि शेवटी या जागीरदारांना सांभाळता सांभाळता दिल्लीची सुलतानशाही बुडाली त्यातून महाराष्ट्रामध्ये भवमानी राज्याने उत्तरेमध्ये मागाशी म्हणलं मी तशी वेगळी वेगळी राज्य उदयाला आली आता हे जागीरदार होते यांनी काही फक्त दिल्लीची सुलतानशाही बुडवली नाही ह्या लोकांनी मुघलशाही बुडवायला पण हा चांगलाच हातभार लावला किंवा मुघलशाहीच्या अधोगतीला पण या लोकांनी भरपूर हातभार लावला शेरशाह सुरी आणि अकबर हे दोघंजण जे होते या जागीरदारी प्रथेचे कट्टर विरोधक होते, होते। दोघांनी जागीरदारी रद्द करून त्या जागी सरदारांना रोख वेतन द्यायची प्रथा सुरू केली दुर्दैवाने शेरशाह सुरीला जास्त काळ या गोष्टी करता आल्या नाहीत शेरशाह सुरीचं शासन पण दिल्लीवर जास्त काळ राहिलं नाही त्यामुळे ती व्यवस्था त्याला जास्त अंमलात आणता आली नाही पण अकबर त्या बाबतीमध्ये सुदैवी ठरला की अकबराला दीर्घायुष्य लाभलं होतं त्याच्या आयुष्यामध्ये तो फार कमी वयामध्ये स स सत्तेवर आला होता शासनावर आला होता त्यामुळे त्याला फार कमी वेळेमध्ये गोष्टी समजून घेता आल्या फार कमी वयामध्ये त्याला अंदाज आला गोष्टींचा आणि तो जो अंदाज आला त्याच्यानुसार त्याला जी सुधारणा करायची होती त्याच्यासाठी लागणारं दीर्घायुष्य त्याला लाभलं त्याचबरोबर तो एक कर्तबगार आणि शक्तिशाली शासक होता ज्याचं पकड होती स्वतःच्या राज्यावरून सरदारांवर त्याच्यामुळे त्याने ही जागीरदारी व्यवस्था नष्ट करण्यासाठी नवीन मनसबदारी व्यवस्था आणली आणि जागीरदारांना एकतर नष्ट करून टाकलं काही जागीरदारांना मारून टाकलं काही जागीरदारांना पळून जायला लावलं त्यांच्या जागिरे जप्त केल्या आणि जे उरलेले होते त्यांना मनसबदारी व्यवस्था मान्य करायला लावली आणि मुघल प्रशासनामध्ये मनसबदारी पद्धत चालू झाली अकबराच्या कालखंडामध्ये पंधराव्या शतकात आपण बघितलं ती सतराव्या शतकापर्यंत औरंगजेब जिवंत होता तोपर्यंत चालू राहिली बऱ्यापैकी पण औरंगजेबाचं निधन झाल्यानंतर त्याच्यानंतरचे जे शासक दिल्लीच्या गादीवर बसले ते शासक कर्तबगार म्हणण्याचा लांबची गोष्ट होती त्यांच्यामध्ये दिल्ली सांभाळण्याची देखील सत्ता राहिली नाही मग ज्या शासकामध्ये देशभराचं मुघलांचं साम्राज्य सांभाळणं मोठी गोष्ट आहे दिल्लीचं पण शासन सांभाळलं जात नव्हतं त्या शासकांनी स्वतःची सत्ता वाचवण्यासाठी मुघल शासकांनी ही मनसबदारी पद्धत थोडी बाजूला ठेवून परत जागिऱ्या द्यायला सुरुवात केली त्याच्यामुळे परत एकदा जागीरदारांनी उचल खाल्ली मुघल शासनामध्ये आणि मुघल साम्राज्य मोठ्या प्रमाणामध्ये कुंकुवत झालं आणि हळूहळू हळूहळू खिळखिळ खिर्केल, खिळखिळ होत जाऊन मनसबदारी पद्धत हळूहळू लयाला जाऊन किंवा अकार्यक्षम होत जाऊन जागीरदारी परत आल्यामुळे मुघल शासन व्यवस्थेच्या अदोगतीला पण या जागीरदारांनी मोठा हातभार लावला आता हे मुघलांचं झालं किंवा दिल्लीच्या सुलतानांचं झालं महाराष्ट्रामध्ये शिवकालीन जागीरदारी काय होती किंवा काय परिस्थिती होती शिवकालीन काळामध्ये जागीरदारीची तर महाराष्ट्रामध्ये परकीय मुस्लिमांना शह देण्यासाठी स्थानिक मुस्लिम राज्यकर्त्यांनी मराठ्यांना जहागिरी देण्याचं धोरण आखलं याच्यामध्ये मलिक आंबर आघाडीवर होता निजामशहाचा त्याला निजामशाही वाचवायची होती मुघलांपासून म्हणून त्याने काय केलं की स्थानिक मराठा सरदारांना हाताशी धरलं कारण निजामशाहीची ताकद ही कमी झालेली होती मुघल सातत्यानं उत्तरेहून आक्रमण करत होते आदिलशाही कधी मुघलांची साथ देत असे कधी निजामशाहीची साथ देत असे कधी आलिप्त राहत असे आणि जिथे शक्य होईल तिथे निजामशाहीचा मुलूक गिळत असे असं करता करता मुघलांनी आदिलशाहीने निजामशाहीचं भरपूर मुलूक जिंकला गिणकृत केला फार कमी मुलूक राहिलं होतं नंतरच्या काळामध्ये मलिक अंबरच्या काळात निजामशाहकडे त्यावेळेला आता लढायचं कसं निजामशाही वाचवायची कशी सैनिक नाहीत त्यानंतर पाठबळ नाही मुलूक नाही त्यावेळेला निजामशाहच्या लक्षात आलं की स्थानिक लोक जे आहेत मराठा लोक आहेत हे चांगल्या प्रकाराचे लढवाई आहेत यांनाच जर मनसबदार बनवलं किंवा यांनाच जर जागीरदार बनवलं यांनाच जर लालूच दाखवली यांना जर वतनदार बनवलं तर हे आपल्या बाजूने लढू शकतील आणि त्याचा फायदा होऊ शकेल म्हणून मलिक अंबरने परकीय मुसलमान म्हणजे कोण की जे आपण म्हणतो की दिल्लीचे मुसलमान आहेत जे अफगाण आहेत पर्शियन आहेत तुर्क आहेत आणि स्थानिक मुसलमान म्हणजे जे दक्षिणेमध्ये स्थिर झालेले आहेत दिल्लीच्या सुलतानशाहीपासून म्हणजे तेराव्या शतकापासून जे दक्षिणेमध्ये राहत आहेत जे स्थिर झालेले आहेत दिल्लीहून येऊन किंवा दक्षिणेतून येऊन किंवा आफ्रिकेमधून येऊन त्यांना दक्कनी मुसलमान किंवा स्थानिक मुसलमान म्हणतात ते चार ते पाच शतक इथंच राहत होते मुघल कालखंडामध्ये बाहेरून उत्तरेकडून करून आक्रमण व्हायला लागले या दक्षिणी मुसलमानांना हरवण्यासाठी म्हणून यांना आपण स्थानिक म्हणतो आणि त्यांना परकीय म्हणतो त्या स्थानिक राजवटींनी मुसलमान राजवटी होत्या त्यांनी मराठ्यांना जहागिरी देण्याचं धोरण आखलं मराठ्यांना मोठमोठ्या जहागिऱ्या दिल्या मोठमोठी मराठा घराणी पुढं आणली त्यांच्यामार्फत मराठ्यांचं मोठं लढाऊ सैन्य उभं केलं आणि स्वतःच्या राज्याला मुस्लिम सत्तांकडून सुरक्षितता मिळवली अनेक मराठा सरदारांनी जी जहागिरी दिली ती जहागिरीनंतर पुढे चालू राहिली म्हणजे निजामशाच्या पतनानंतर पण मलिक अंबरने या सर्व उपाध्याप केला मराठ्यांच्या मराठ्यांच्या मदतीने त्यानं निजामशाही वाचवली मलिक अंबरला पण ऐंशी वर्ष आयुष्य लाभलं दीर्घ आयुष्य होता तो त्याच्यामध्ये त्याने मराठ्यांसाठी आणि महाराष्ट्रासाठी भरपूर गोष्टी राबवल्या प्रशासकीय पण जोपर्यंत मलिक अंबर जिवंत होता तोपर्यंत मराठ्यांच्या साह्याने त्याने मुगलांना थोपवून धरलं पण मलिक अंबरच्या मृत्यूनंतर मुघलांनी निजामशाही गिळंकृत केली त्याच्यानंतर शहाजीराजांनी स्वतः वजेर व्हायचा प्रयत्न केला आणि स्वतःचं राज्य स्थापायचा प्रयत्न केला तो पण मुगलांनी आणि आदिलशाही म्हणून हाणून पाडला आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुस्लिम राजवटीचं राज्य आलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुस्लिम सत्तांची राजवट चालू झाली पण आता हे जे जागीरदार निर्माण झाले होते त्यांचं काय तर हे जे जागीरदार निर्माण झालेले होते या जागीरदारांची कार्यक्षमता सगळ्यांनी बघितलेली होती म्हणजे राजांची कार्यक्षमता मुघलांनी भातवडीच्या लढाईमध्ये बघितलेली होती आदिलशहाने पण बघितली होती लखुजीराव जा जाधव जे होते त्या जाधवरावांची पण जी आपण म्हणतो की एक मोठा धाक होता किंवा दबाव होता रुबाब होता त्यांचा जो वर्चस्व होतं पगडा होता समाजामध्ये तो पण सगळ्या मुस्लिम सत्तांनी बघितलेला होता त्याच्यामुळे या मुस्लिम सत्तांनी जे जागीरदार निजामशाने निर्माण केले होते मराठा जागीरदार त्यांना जागीरदारी देण्याचं धोरण पुढे चालू ठेवलं म्हणजे निजामशाही नष्ट केली पण त्यांनी हे मराठा जागीरदार नष्ट केले नाहीत उलट कोणता जागीरदार माझ्याकडे कोणता जागीरदार तुझ्याकडे याच्यावरून त्यांच्या लढाया होत असत एखादा मोठा जागीरदार जर दुसऱ्याकडे गेला तर तो आपल्या सीमेवर नको दुसऱ्या सीमेवर असावं म्हणून मुघल आदिलशाहर दर्पण आणत असत अशा पद्धतीने काय झालं की मुघल पाचशाही नष्ट झाल्या जागीर मरा महाराष्ट्रामध्ये जागीरदार निर्माण करणाऱ्या पण जागीरदार नष्ट झाले नाहीत आणि ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो की जागीरदार कधी नष्ट होत नाहीत जिथे राजसत्ता असते जिथे लोकशाही नसते त्या ठिकाणी जागीरदारे कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये कुठल्या ना कुठल्या ना नावाने राहतातच ते सत्ता बुडतात पण जागीरदार राहतात तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये झाली त्याच्यामुळं स्वराज्य निर्मितीच्या वेळेला ज्या वेळेला शिवछत्रपतींनी आता स्वराज्य निर्माण करायचं ठरवलं आता एक राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करून हे जनतेचं राष्ट्र निर्माण करायचं ठरवलं तरी देखील अनेक मराठा सरदार हे परकीय बादशांची सेवा करत असत आणि स्वतःला आपापल्या आप जहागिरीमध्ये राजेच समजत असत आणि शिवछत्रपतींच्या राष्ट्रीयत्वाची भावना समजायला त्यांना भरपूर वेळ लागला काही ना लवकर समजली काही ना उशिरानं समजली काहीनी कधी ती मान्यच केली नाही त्यामुळे जहागीरदार पुढं जाऊन जे वतनदार झाले यांचा स्वराज्याला भरपूर जात झाला मागाशी मी म्हणलं तसं ही सोपी गोष्ट नव्हती पो वेळ पोर्तुगीज सिद्धी आणि औरंगजेब परवडले त्यांना युद्ध करून हरवता येत असे त्यांच्याकडनं तळा करून पैसा गोळा करता येत असे ते शांतपणे बसत असत पण हे जहागीरदार जे असत हे जहागीरदार त्यांची लालसा त्यांचा लोभ त्यांचा मोह हो, याला आवर घालू शकत नसत ज्याला जिथे संधी भेटेल ज्याला जिथे मोठेपणा भेटेल तिथे तो जीव द्यायला पण तयार असेल मला मोठेपणा भेटतोय ना मला जमीन भेटते ना मला वतन भेटता ना मी राजा दिसतोय ना मग तो जागीरदार तमा बाळगत नसे जीव गेला तरी त्याची मग त्याला राज्य राष्ट्र वगैरे काही पडलेलं नसे असे भरपूर लोक महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये होते सगळेच होते असं नाही भरपूर होते म्हणून आपण भरपूर जे जागीरदार होते त्यांनी स्वतःच्या वतनावर जागीरांवर पाणीसुद्धा सोडले स्वराज्यासाठी ही पण गोष्ट खरी आहे मग त्या शिवकालामध्ये असे जे भरपूर जागीरदार होते जे चांगले बरे वाईट कोणी असतील पण नामवंत होते त्यांची काही नावं आपल्याला सापडतात ती नावं मी तुम्हाला वाचून दाखवतो सगळ्यात पहिलं जे सर्वात मोठे जागीरदार आपल्याला महाराष्ट्रातील म्हणता येईल ते सर्वात पहिले आधीचे जागीरदार म्हणून जिजाऊंचे जे वडील होते लखुजीराव जाधव हो। त्यांचं नाव आपल्याला घ्यावं लागतं की महाराष्ट्रातले सगळ्यात पहिले मोठे कर्तबगार जागीरदार होते त्याच्या आधी पण मराठा घराणी होती नामवंत जी लढत होती या दक्कनी पादशाहींच्या बाजूने अगदी आपल्याला राक्षस तागडीच्या लढाईमध्ये पण काही मराठा घरांनी लढलेली दिसून येतात सुलतानांच्या बाजूने पण ते तेव्हा जागीरदार झाले नव्हते पहिली सगळ्यात मोठी जागीरदार व्यक्ती आपण म्हणू शकतो महाराष्ट्रामध्ये झाली होती नामवंत जिची जागीर मोठी होती तिचा दर्जा रुद्भाव मोठा होता ती म्हणजे लखुजीराव जाधव जे, जे निजामशाहीमध्ये जागीरदार होते त्याच्यानंतर बाबाजी भोसले जे होते शिवछत्रपतींचे आपण त्यांना पूर्वज म्हणतो त्यांना त्यांच्या कर्दबकारीमुळं दौंड आणि पेडगावची जागीर मिळालेली होती शहाजीराजे भोसले देखील जे होते ते सुरुवातीला निजामशाहाच्या दरबारी जागीरदार होते आपण म्हणलं तसं मनसबदार होते त्यांना पाच हजाराची मनसब होती त्यांच्या वडिलांच्या नंतर मालोजीराजे पण जागीरदार होते निजामशाहीमध्ये पण ते लखुजीराव जाधव इतके नव्हते नंतर हळूहळू त्यांनी आपलं कर्तबगारीने पद वाढवत नेलं तरी पण ज्या वेळेला त्यांची जागीर शहाजीराजांकडे आली तेव्हा ती पंच हजारी मनसबदारी होती आणि शहाजीराजांना असं वाटत होतं की मी याच्यापेक्षा मोठ्या दर्जाचा माणूस आहे मला माझा दर्जा वाढवून पाहिजे मला राजा म्हणून पदवी पाहिजे किंवा मला बारा हजार सोराशी मनसब पाहिजे मी मोठा जागीरदार व्हायचं मला याच्यामध्ये संतुष्ट नाही मी मला मोठा जागीरदार व्हायचं आहे म्हणून शहाजीराजांनी कर्तबगारी दाखवायला सुरुवात केली पण सुरुवातीला ते पण निजाम आणि नंतर आदिलशहाचे जागीरदार होते राजांनी त्यांची पुण्याची जहागीर होती ती शिवाजी महाराजांना सोपवली म्हणून काही लोक शिवाजी महाराजांना जागीरदार म्हणतात एका अर्थाने ती गोष्ट खरीच आहे की एका अर्थाने बघितलं तर शिवाजी महाराज जागीरदारच होते ते शहाजीराजांची जागीर सांभाळत होते परंतु राजांनी ती जागीर शिवाजी महाराजांच्या नावे केली नव्हती शिवाजी महाराजांना फक्त पुण्याच्या जहागीरतून मोकासा गोळा करण्याचा अधिकार दिला होता अधिकृतपणे म्हणून शिवाजी महाराजांना आपण मोकासेदार म्हणू शकतो जागीरदार म्हणू शकत नाही अधिकृतपणे म्हणायचं झालं तर दा। पण शिवाजी महाराज स्वतंत्रच होते पुण्याच्या प्रांतामध्ये त्यांच्या कार्या आपण म्हणतो की कारभारामध्ये किंवा कार्यक्षेत्रामध्ये हस्तक्षेप करणारा कोणी नव्हता त्यामुळे त्या अर्थाने त्या विचार केला तर शिवाजीराजे जागीरदार होते आणि स्वतंत्रच होते पुण्याच्या जागीरे पुरते याच्याचबरोबर वेगवेगळ्या बादशांच्या पदरी वेगवेगळी घराणी काम करत होती त्याच्यामध्ये फलटणचे निंबाळकर असतील जावळीचे चंद्राव मोरे आहेत झुंजाराव घाडगे आहेत इस्लामपूरचे माने होते मुदोळचे घोरपडे आहेत जतचे डफळे आहेत कुराळचे सावंत आहेत अजून भरपूर नावं आहेत जे आपल्याला वेबसाईटवर पण किंवा पण भरपूर मित्रांनी आपले चॅनल बनवलेले आहेत आणि त्यांनी माहिती दिलेली आहे भरपूर आपल्या वीरांची जागीरदारांची नावं घेतली तर इथेच पाच पन्नास नावं होतील म्हणून घेत नाही छोटे मोठे सगळे मिळून धरले तर पण हे काही नामवंत लोक होते शिवकालीन जागीरदार शिवकालीन कालखंडामध्ये जे जागीरदार म्हणून प्रसिद्धीला आले होते किंवा नावास पावलेले होते आता याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं जे मगाशी मी म्हणलं की शिवाजी महाराजांचं धोरण जे जागीरदारांबद्दल होतं हे जागीरदार वेळप्रसंगी बंडखोर होतात आणि राज्याला मारक ठरतात हे शिवाजी महाराजांना त्याचा अनुभव होता त्यामुळे कोणाला जमीन म्हणून द्यायची नाही वतन म्हणून द्यायची नाही जहागीरदार जागीर म्हणून द्यायची नाही शिवाजी महाराजांनी कडक दंड घातला होता नवीन म्हणून कोणाला द्यायचं नाही त्यांनी स्वतःला कोणालाही नवीन जहागीर दिली नाही जे आधीचे जहागीरदार होते जर काही कारणाने त्यांना जागा म्हणजे आपण म्हणतो की संधी मिळाली शिवाजी महाराजांना काही कारणाने एखादा जागीरदार कुठल्या तरी कचाट्यामध्ये सापडला तर त्याची जागीर त्यांनी खालसा करून टाकली सगळ्यांची खालसा केली नाही मित्रांनो आपल्याला असं सांगितलं जातं की शिवाजी महाराजांनी कोणाला वतनं दिले नाहीत वतनदारी खालसा केली वतनदारी पद्धत नष्ट केली शिवाजी महाराजांना कुणी शिवाजी महाराजांनी कोणाला नवीन वतनं दिली नाहीत कोणाला नवीन जहागिरी दिल्या नाहीत जी जहागिरी किंवा वतनं त्यांना खालसा करता येणं शक्य होतं त्यांनी खालसा केल्या पण सगळीच वतनं किंवा सगळ्याच जहागिरी त्यांनी लोकांच्या नष्ट केल्या नाहीत मोठमोठे लोक जे स्वतःला जागीरदार समजत होते त्यांची शिवाजी महाराजांना स्वराज्याच्या कार्याला गरज होती ज्या माणसांनी स्वराज्याचं ध्येय ओळखलं ज्या जागीरदारांनी स्वराज्याचं ध्येय ओळखलं ज्या वतनदारांनी स्वराज्याचं ध्येय ओळखलं आणि त्यांच्याकडून फक्त शिवाजी महाराजांनी काय केलं की त्यांचे वतनावरचे हक्क काढून घेतले म्हणजे वतनदाराला किंवा जागीरदाराला जो सारा गोळा करण्याचा हक्क होता महसूल गोळा करण्याचा हक्क होता तो महाराजांनी काढून घेतला जेणेकरून तो जनतेचं शोषण करू शकणार नाही इथून पुढे किंवा जनतेचा त्याच्याशी संबंध येणार नाही राजा म्हणून पण त्याचा जर तो स्वराज्याच्या कार्यामध्ये मदत करत असेल तर त्यांचे जे मान मराठा वाचतील त्याच्यानंतर त्यांचे जे आपण म्हणतो की जो त्याला आधीचा शेतसऱ्याच्या रूपाने त्याला जो काही महसूल मिळत असेल किंवा इनाम मिळत असेल ते शिवाजी महाराजांनी चालू ठेवलं त्यांचा मान त्यांनी राखला जे लोक स्वराज्याच्या कार्यामध्ये सामील झाले त्यात आणि त्यांना केंद्रीय सत्तेच्या नियंत्रणामध्ये ठेवलं म्हणजे जे जहागीरदार किंवा वतनदार असतील ज्यांनी स्वराज्याच्या कार्याला मदत केली ते, के ते, ते केंद्रीय संते सत्तेच्या नियंत्रणामध्ये राहिले त्यांचा मान मात्र चालू राहिला त्यांना जो काही आधीचा आपण म्हणतो की पगार किंवा रोख रक्कम किंवा रोख महसूल जेवढा मिळत होता तेवढा मिळत राहिला फक्त ते जनतेकडून न घेता आता सरकारमधून त्यांना तो महसूल मिळायला लागला अशा पद्धतीने शिवाजी महाराजांनी जहागीरदारी पद्धत नष्ट करण्याची त्यांची इच्छा होती जेवढं शक्य होतं तेवढं त्यांनी पद्धतशीर प्रयत्न केला पण मी मागाशी म्हणल्याप्रमाणे ही जहागीरदारी पद्धत संपूर्ण उत्तर भारताला व्यापून राहिलेली होती मध्य कालखंडामध्ये त्यामुळे एका माणसाला त्याच्या वयाच्या उन्यापुऱ्या पन्नास वर्षाच्या आयुष्यामध्ये ज्याच्याकडे आधीच सतराशे साठ शत्रू आहेत त्यांच्याशी लढण्यामधून त्याला वेळ मिळत नाही त्याचा जीव नेहमी धोक्यात आहे अशा माणसाला शिवाजी महाराजांसारख्या जागीरदारांच्या विरोधामध्ये पूर्णपणे मोहीम काढता येणं शक्य नाही हे फक्त जागीरदारी नष्ट करणं फक्त अकबरालाच साध्य झालं आणि त्याचं कारण म्हणजे अकबराचं साम्राज्य मोठं होतं त्याच्याकडे पैसा जास्त होता अकबराला दीर्घायुष्य लाभलं अकबराची पकड होते त्या सगळ्या गोष्टींवर आणि अकबराचे शत्रू शिवाजी महाराजां इतके मोठे नव्हते अकबराला त्याच्या राज्यामध्ये जहागीरदारा व्यतिरिक्त अंतर्गत दुसरा कुठलाही शत्रू नव्हता म्हणून अकबराने हळूहळू 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 सुधारणा करत म्हणजे अकबराला पण ते एकाच ज्याला आपण म्हणतो की असं ठराविक काळामध्ये किंवा कमी वेळात जमलं नाही हळूहळू हळूहळू एक एक सुधारणा करत 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 त्यांनी ती मनसबदार पद्धती हळूहळू लोकांमध्ये रुजवली ज्यांना मान्य नव्हती त्यांच्या माती मारली आणि त्यांच्याकडून ते काम करून घेतलं जागेदारी नष्ट करण्याचं पण दुर्दैवाने छत्रपती शिवाजी महाराजांना तेवढं आयुष्य लाभलं नाही पन्नास वर्षाचं आयुष्य लाभलं त्या पन्नास वर्षामधली पण आपण म्हणू शकतो की त्यांची जी तीस वर्षं असतील ती लढायांमध्ये आणि रणांगणामध्ये ज्या म्हणतो आपण की सतत दगदगीमध्ये गेली त्यामुळे प्रशासनाकडे त्यांना म्हणावं तितकं लक्ष देता येणे शक्य झालं नाही तरी पण जे काही करता आलं जनतेच्या भल्यासाठी ते त्यांनी केलं जागीरदारांबद्दल कडक धोरण ठेवलं नवीन जागीरदार्या कोणाला दिल्या नाहीत जे जागीरदार चांगल्या अर्थाने स्वराज्याच्या कार्याला अनुकूल झाले त्यांचा मान ठेवलं पण वतन संस्था पूर्णपणे नष्ट करता येणं शिवछत्रपतींना पण शक्य झालं नाही आपण सर्वजण शिवाजी महाराजांवर प्रेम करतो आपल्याला सर्वांना शिवाजी महाराजांबद्दल आदर आहे शिवाजी महाराजांनी अनेक त्यांच्या आयुष्यामध्ये अद्वितीय कार्य केलेली आहेत ज्याला चमत्कार वाटावा किंवा अवतारी पुरुष भासावा एखादा व्यक्ती अशी कामं शिवाजी महाराजांनी त्यांच्या उन्यापुऱ्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात केली आहेत मी जेव्हा आज वळून माझ्या आयुष्यामध्ये बघतो तेव्हा मी काय केलं माझ्या आयुष्यामध्ये एक फ्लॅट पण घेतला नाही असं कधी कधी वाटतं मला मग मा, शिवाजी महाराज मला म्हणजे आपण सर्वसामान्य माणसाला की आपण जे सर्वसामान्य व्यक्ती होतो आपण जेव्हा वळून बघतो पन्नास तर आपल्याला वाटतं आपण केलं काय तेव्हा की साधे दोन मुलांना शाळेमध्ये घातल्याने एक फ्लॅट घेतला आयुष्य संपलं त्या मानाने शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलं पन्नास वर्षामध्ये ते चमत्कारच मानावं लागेल पण म्हणून आपण पण शिवाजी महाराजांकडं वास्तवाने बघितलं पण सगळ्याच गोष्टी महाराजांच्या पण आवाक्यामध्ये नव्हत्या त्यांची इच्छा होती करण्याची जेवढं करता येतं त्यानं तेवढं त्यांनी शक्य होतं ते, ते, ते केलं जहागीरदारांना स्वतःच्या नियंत्रणामध्ये ठेवून पण त्यांनी जै जनतेचं राज्य किंवा रयतेचं राज्य आणता येतं हे सिद्ध करून दाखवलं जर करायचंच म्हटलं माणसाची इच्छा असेल तर करता येऊ शकतं हे शिवछत्रपतींनी सिद्ध करून दाखवलं पण त्यांना ते पूर्णपणे व्यवस्था मोडकळीस आणता आली नाही आणि ती मोडकळीस आणता येणं शक्य पण नव्हतं कारण तेराव्या का शतकापासून जागीरदारी व्यवस्था जी आपण म्हणतो सात आठशे वर्ष त्याच्या आधीपासून हजार वर्षापासून वतन संस्था जी ग्रामसत्ता सत्ता, सत्ता कुटुंबसत्ता राजसत्ता याच्यामध्ये विभागलेली होती समांतर या सगळ्या सत्तांना तोडता येणं एका माणसाला पन्नास वर्षामध्ये शक्य नाही आपण लक्षात घेतलं पाहिजे या मर्यादा लक्षात घेतल्या पाहिजेत माणसाच्या वयाच्या मर्यादा लक्षात घेतल्या पाहिजेत आपण एखादा माणूस किती कर्तव्यवर असला तरी शेवटी त्याच्या आयुष्याला मर्यादा असतात त्या आयुष्यामध्ये किती काम करू शकेल हे वतन संस्था नष्ट करणं हे कुणाच्याही दृष्ट एका आयुष्यामध्ये कुणाकडून होणारं काम नसतं ते काही बरीच काही फारच गोष्टी तुम्हाला सगळ्या अनुकूल झाल्या तुम्हाला दूरदृष्टी लाभली राज्य लवकर मिळालं शत्रू कमी असतील सैन्य तुमचं ऐकत असेल जसं अकबराच्या बाबतीमध्ये घडलं तसं घडलं एखाद्याच्या बाबतीमध्ये त्याला शक्य होतं आणि अकबराला लोक ग्रेट म्हणतात त्याचं कारण पण तेच आहे की त्याला गोष्टी कळल्या कळल्यानंतर त्या ते, त्याने बदलल्या आपण त्याच्या दीर् त्याला जे परमेश्वराने दीर्घायुष्य दिलं ते दीर्घायुष्य अकबराने वाया घालवलं नाही त्याने बदल पण करून आणला समाजामध्ये भरपूर गोष्टींमध्ये सैन्य रचनेमध्ये मुलकी व्यवस्थेमध्ये प्रशासन व्यवस्थेमध्ये आणि त्याचा प्रभाव दीर्घकाळ भारतावर टिकून राहिला त्याने ज्या गोष्टी केल्या त्याच्या म्हणून अकबर द ग्रेट म्हणतो आपण याचा अर्थ शिवाजी महाराज ग्रेट नाहीत किंवा कमी ग्रेट असं नाही शिवाजी महाराजांनी त्यांच्या पन्नास पन्नास वर्षाच्या आयुष्यामध्ये जे केलं ते ग्रेट शब्दाच्या पलीकडचं जे त्यांना पन्नास आयुष्य वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांच्यासमोर आव्हानं उभी होती त्यात सगळ्यात मोठं आव्हान मला विचारलं तर औरंगजेबाचं मुघलांचं किंवा पोर्तुगीज किंवा सिद्धीचं आव्हान शिवाजी महाराजांच्यासमोर कधीच नव्हतं त्यांच्यासमोर सगळ्यात मोठाचं आव्हान हे जागीरदारांना आणि वतनदारांना ताब्यामध्ये ठेवण्याचं होतं कारण हे जागीरदार आणि वतनदार जर दा अनिर्बंध झाले असते तर राज्य आतूनच कुठलं असतं बाहेरच्या वैरेची गरजच नाही हेच लोकांनी राज्याचे तुकडे करून परत स्वतः राजा स्वतःला राजे घोषित केलं असतं जसे इतर ठिकाणी जागीरदार करतात तसे त्यामुळे यांच्यावर काबू ठेवणं ते शिवाजी महाराजांवर सर शिवाजी महाराजांच्या पुढचं सर्वात मोठं आव्हान होतं ह्या जहागीरदारांनी आणि वतनदारांनी त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये जे भयानक दु आराजक माजवलेलं होतं त्यातून जनतेची एवढे यातना जनतेला भोगावे लागत असत त्यातून जे दुष्टचक्र चालू झालं होतं जनतेच्या शोषणाचं ते शिवकालीन वतनदारांची वतनदारीचं दुष्टचक्र हे एक व्हिडिओ मालिका आपण वेगळी बनवतो ही मालिका संपल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की वतनदारांनी जागीरदारांनी काय उत्पात माजवला होता आणि महाराजांना काय करावं लागलं ला होतं म्हणजे महाराजांना त्यांच्या आयुष्यातली सर्वात मोठी लढाई या वतनदार आणि जागीरदारांबरोबरच छेडावी लागली होती अफजलखानाला मारणंही महाराजांसाठी फार मोठी गोष्ट नव्हती महाराज ज्या क्षमतेची व्यक्ती होती त्यासाठी अफजल खानाचा ही त्यांच्या मनाने मामूली गोष्ट झाली आणि जागीरदार हे होते हे जागीरदार अंतर्गत शत्रू होते हे नातेवाईक होते हे आपण म्हणतो की युगानुयुग कुठलंही राज्य खाण्यासाठी जन्माला आलेली वाळवी वाळवीच होते की जसं एखाद्या झाडाला वाळवी लागते आणि आतून खाऊन टाकते तसे जागीरदारे कुठल्याही राज्याला लागलेली वाळवीच होते राजा कोणता का असू दे काळ कुठला का असू दे त्यांचा इलाज करणं हे महाकठीण काम होतं पण शिवाजी महाराजांनी ते पण सिद्ध करून दाखवलं की ते पण कार्य त्यांच्या आयुष्यात जरी सिद्धीच गेलं नाही सगळी जागीरदारी व्यवस्थित त्यांना नष्ट करता आली नाही तरी पण या जागीरदारांनी स्वराज्य बोडवू नये एवढं कार्य मोठं शिवाजी महाराजांनी त्यांच्या पन्नास आयुष्य पन्नास वर्षाच्या आयुष्यामध्ये करून दाखवलं ज्याच्यामुळे पुढे जाऊन औरंगजेब जेव्हा महाराष्ट्रात आला तेव्हा त्याला सत्तावीस वर्ष इथे लढून इथल्या माणसांना वतनाचे आमिष दाखवून जागेरीचे आमिष दाखवून पण त्याला शिवाजी महाराजांचं राज्य बुडवता आलं नाही कारण शिवाजी महाराजांनी जनतेमध्ये आणि जे चांगले जागेदार होते चांगले वतनदार होते त्यांच्यामध्ये जी राष्ट्रीयत्वाची स्वातंत्र्याची ज्योत निर्माण केली होती ती ज्योत पेटत राहील हे शिवाजी महाराजांचं सर्वात मोठी एक महानता आहे जी आपण विसरून जातो शिवाजी महाराजांच्या समोरचं आव्हान कुठलं आणि महानता कुठली असा जर प्रश्न मला विचारला तर मी हे सांगेन की शिवाजी महाराजांचं सर्वात शिवाजी महाराजांच्या पुढचं सर्वात मोठं आव्हान जे होतं वतनदारांना आणि जागीरदारांना काबू ठेवणं होतं दुसरं आव्हान त्यांच्यासमोर किंवा जी महानता शिवाजी महाराजांची आपण म्हणू शकतो ती शिवाजी महाराजांची महानता ही होती की वतनदारी पद्धत जरी त्यांना नष्ट करता आली नाही सगळेच जागीरदार नष्ट करता आले नाहीत तरी पण त्यांनी त्यांचं राज्य जागीरदारांना नष्ट पण करू दिलं नाही म्हणजे इतर ज्या राजसत्ता आपण बघितल्या त्या राजसत्ता मुघल राजसत्ता असेल ती पण मगाशी म्हटलं जसं काही काळानंतर खिळखिळी करून टाकली जागीरदारांनी दिल्लीची सुलतानशाही खिळकिळी करून टाकली आपण विजयनगरचं साम्राज्य बघितलं ते पण सगळे पुंडपाळेगार नायकांनी खिळकिळं करून टाकल्यानंतर पण शिवाजी महाराजांचं जे राज्य होतं ते शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पण जे जा वतनदार जागीरदार जे जा लोभी होते ते शत्रूला जाऊन मिळाले पण जे निष्ठेने उभे राहिले ते निष्ठेने लढत राहिले आणि शिवाजी महाराजांचं राज्य किंवा स्वराज्य औरंगजेबाला तोडता आलं नाही ना जागीरदारांना तोडता आलं नाही ते पुढे जाऊन साम्राज्यामध्ये त्याचं रूपांतर झालं ही शिवछत्रपतींची एक मोठी महानता आहे विषय निघाला म्हणून जाता आता सांगितलं नेहमीप्रमाणे हे मला वाटलेलं विवेचन आहे ही मला कळलेली व्यवस्था आहे माझा जो अभ्यास आहे त्यातून मला या गोष्टी जाणवल्या म्हणून मनापासून मी त्या आपल्या सगळ्यांबरोबर शेअर केल्या आपण माझ्या मताशी सहमत असू शकता किंवा आपण माझ्या मताशी असहमत देखील असू शकता असहमत असण्याचा आपल्याला अधिकार आहे आपलं काही वेगळं मत पण असू शकतं माझ्या मतापेक्षा वेगळं आणि मला ते मान्यपण आहे मला त्याच्याबद्दल आदर पण आहे मला काही राग नाही कोणी माझ्या मतापेक्षा वेगळं मत मांडत असेल तर आपण सगळेजण जण आपापल्या परीनं अभ्यास करतो आहे आपापल्या बुद्धीने अभ्यास करतोय गोष्टींचा त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांची वेगवेगळी मतं निर्माण होणं हे नैसर्गिक गोष्ट आहे आपण सर्वांनी फक्त काय केलं पाहिजे चर्चा केली पाहिजे चर्चेनी एकमेकांशी आपली मतं समजावून सांगून त्यातून सत्याच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण जर किमंतुलावी चॅनलची सभासद असाल तर आपण हा प्रयत्न नेहमीच करत असतो आपल्याला माहिती आहे त्यामुळे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला माझ्या मताशी जर आपण सहमत असाल किंवा आपल्याला ही गोष्ट पटत असेल मी जी सांगतो ती कृपया व्हिडिओ आपल्या इतर मित्रांमध्ये पण शेअर करा जेणेकरून ज्ञानाची ज्योत ज्ञानाने पेटते म्हणतो आपण तसं जेवढा व्हिडिओ शेअर होईल तेवढ्या लोकांना थोडी नवीन माहिती मिळायला मदत होईल या व्हिडिओच्या निमित्ताने जर प्रथमच आपण किमंत लई चॅनेलला भेट देत असाल तर सबस्क्र या चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जर ही माहितीपूर्ण मालिका आज आपण अठ्ठावीस भागांची चालवली हो याच्यामध्ये चाळीस भागांची मालिका होती पण कधीच मला वाटतं पन्नास भागांची होईल ते आता अशा प्रकारची एक संशोधन करणार संशोधनपूर्वक माहितीवर्धक आपण म्हणतो जी माहिती मालिका असेल अशी माहिती अजून लोकांसमोर यावी असे व्हिडिओ अजून लोकांसमोर यावे असं आपल्याला वाटत असेल आपण काही मदत करू इच्छित असाल तर आपण गुगल पेच्या माध्यमातून मदत करू शकता जो नंबरवरती आहे त्यानंतर आपण चॅनलचे मेंबर होऊ शकता सुपर थँकच्या माध्यमातून मदत करू शकता किंवा इतरही आपल्याला काही कुठल्या मार्गाने मदत करता येत असेल तर आपलं स्वागतच आहे त्याचबरोबर ही मालिका निर्माण करण्यासाठी आणि हे व्हिडिओ निर्माण करण्यासाठी ज्यांनी मला वेळोवेळी मदत आणि प्रोत्साहन केली प्रोत्साहन के दिलं त्याचबरोबर या व्हिडिओ मालिकेला प्रायोजकत्व देखील प्रदान केलं ते राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे आजच्या काळातील वारसदार ज्यांना म्हणतो मी ते श्री राजनराजेसाहेब अध्यक्ष धर्मराज्य पक्ष त्यांचे पण या व्हिडिओच्या शेवटी माझ्या मार्फत आणि आपल्या सर्वांच्या मार्फत देखील मनपूर्वक आभार आपला पुढचा जो व्हिडिओ आहे त्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जमीनदार म्हणजे काय आता जमीनदार जे होते ते जमीनदार ही मोठी गुंतागुंतीची गोष्ट होती ती तें, त्यांना वतनदार म्हणावं का म्हणू नये आणि त्यांना जनतेचं हित हित हिताचा कैवारी म्हणावं का म्हणू नये असे भरपूर वाद आणि गोंधळ आहेत त्याच्यानंतर जमिनीचे पण भरपूर वाद आणि गोंधळ आहेत ब्रिटिश ब्रिटिश राजवटीमध्ये पण ब्रिटिशांनी त्याच्यामध्ये भरपूर घोळ करून ठेवले आधीची जमीनदारी व्यवस्था मोडून त्यांनी त्या आणि आपल्या सगळ्यांच्या आपण ज्या जमिनी आहे त्या आपल्या सगळ्यांच्या जमिनी ब्रिटिश कालखंडामध्येच कुठे ना कुठेतरी सरकार दरबारी नोंदल्या गेल्या अधिकृतपणे जी पद्धत आज आपण वापरतो त्याच्यासाठी त्याच्या आधीची फरमानं वगैरे ब्रिटिशांनी रदबादल करून टाकली इनामं रदबादल करून टाकली नवीन व्यवस्था आणली त्यामुळे आज आपल्या आयुष्यामध्ये पण काही जमिनीचे वाद किंवा घोळ असतील तर त्याची मुळं जाऊन ब्रिटिश कालखंडामध्ये मागं जाऊन पोहोचतात जिथे ब्रिटिशांचं राज्य आलं तिथपर्यंत म्हणून आपल्या सगळ्यांचा पण हा जिवळायचा विषय की जमीनदार म्हणजे काय तर याच्याबद्दल आपण दोन भागांची एक छोटीसं आपण एक म्हणू शकतो की दोन व्हिडिओ बनवलेले आहेत दोन भागांचे शिवकालीन वतन व्यवस्था याच्या अंतर्गतच ते येतात पण मोठे व्हिडिओ होतील म्हणून त्याचे दोन भाग केलेले आहेत पहिल्या भागामध्ये आपण जमीनदारी व्यवस्था जी होती ती जमीनदारी व्यवस्थेचा उगम कसा झाला आणि जमीनदारी व्यवस्थेचा परिचय आपण म्हणतो की इतिहास आणि परिचय इतिहास काय आणि कशा रीतीने ही जमीनदारी व्यवस्था मध्ययुगीन कालखंडामध्ये स्थापित झाली होती ते आपण पहिल्या भागात पाहणार आहे आणि दुसऱ्या भागामध्ये ब्रिटिशांचं राज्य आल्यानंतर ब्रिटिशांनी आत्तापर्यंत जी मध्ययुगीन कालखंडापर्यंत किमान सातशे ते आठशे वर्ष जमीनदारी व्यवस्था चालत होती ती मोडीत काढून नव्याने स्वतःची व्यवस्था आणायचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये जे काही दुष्परिणाम झाले त्याच्याबद्दल पण आपण चर्चा करणार आहोत आणि कशा पद्धतीने जमीनदारी पद्धतीचं उच्चाटन करण्यासाठी नंतर एक आंदोलन आपल्या देशामध्ये चालू झालं का चालू झालं कोणी चालू केलं त्याचे काय परिणाम झाले त्याच्याबद्दल आपण दुसऱ्या भागामध्ये चर्चा करणार आहोत तो भाग उद्या येईलच तोपर्यंत आपण पाहत राहा किमंतुला यूट्यूब चॅनल आपल्याकडे पाहण्यासाठी भरपूर मालिका आणि भरपूर व्हिडिओ आहेत आपण जर पाहायचं म्हणलं तर पाहत राहा चर्चा करत राहा आपण बोलत राहू आणि भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र जगतंब